शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. डबर वाजला या डबराचा नाद साऱ्या त्रिभुवनी घुमला. टिक 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 डबर वाजला गावाच्या वेशियाची मूर्ती रागीत कपाळी भस्म शोभे कीर्ती अवीत फुललत जसा नाथ हिरा चमकला. अनदी निरकुण तो पाहिजे तार कोसावी पावन फिरता साधनी सर्ज सवाई हे हाती संगीत पेटी ध्यान तैय मारिला ऐक झाला सोनारी डबर वाजला एक काळ भैरव देव हल्ला डबर वाजला. भैरव आम्हाला भेटायला गेलाय खरा पण त्यामुळे काही समस्या यायला नको. यांचा स्वभाव यांचं वागणं हे नाही पटत मला. अजूनही आमच्यात वाद आहेत आणि यांचं वागणं बघून असं नाही वाटत मला की यांचं माझ्यावर प्रेम असेल. मला आता तसं समजलं की नवरा बायको म्हणून ते एकत्र राहतच नाही. आपल्याला वाटतंय त्यापेक्षा हे प्रकरण जास्त गंभीर आहे. ठाई ठाई देवा तुझा सहवास तुझ्या दर्शनाची मला लागली आस. देवा आज पतुर तुझ्या दर्शनाचा फेरा कधी चुकला नाही. म्या भी चुकू दिला नाही पर जमल तस रडत खडत आज तुझ्याकडे याला निघालो होतो. पर आता लई तरास होतो यार देवा लई तरास होतो सहन होईना झालं या देवा. मनात असून मी पुढं वाट सरना झाली या देवा. देवा लई तरास होतो या देवा लई तरास होतो या. आबा हो आबा मी असं दात बाकर तुकडा आणलाय तुमच नी नको मला नकस काय बी नको मला कष्ट त्याचं दर्शन झालं की धन्य झालो मरून पावलो बघा. आबा अहो असं काय करताय सर लय लांबनं चालत आलेलं दिसतंय सर आणि न्यारी बी केलेली दिसत नाही. अहो पोटात अन्नाचा घास नाही घोटभर पाणी नाही मग कशी पुढची वाट सरायची. घ्या व्हायच खाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. नाही रे त्याच्या भेटी पुढे तहान भूक समज हरवून जात आहे. कधी एकदा त्याची भेट होती या असं झालंय. त्या पोटाच्या भूकपेक्षा त्याच्या भेटीची भूक लय वाढली या बघ आणि ती तवाच भागल जेव्हा तिची माझी भेट होईल तर माझ्याकडनं काय बी घडायचं नाही. नको नको मला जा 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 ही घेऊन जा 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 देवा भैरवनाथा. अरे किती परीक्षा घेतील र भक्ताची देवा भैरवनाथा. अगे थांबवायच. आता काय अग आता माठ घेऊन कुठे निघालीस. पाणी लागणार ना बाय. अग आणलायच नाही एक हांडा मग पुराय तेवढं पाणी. आता ऊन उतरलं ना की मग जा. आहे मी बघते काय करायचं ते आणि मला जाणायचं ना हो पाणी मग आणते म्या. नदी कले लांब आहे वय आलेच म्या. म्हातारे लईच काळजी करतेस ग तू. ती बी काय चुकीच नव्हती बोलत. लय ऊन आहे एक ढग नाही
हे देवा सूर्य नारायण, जरा ढगामाग जाऊन लप की, मी एक खेप घेऊन येते, तेवढं घेऊन येते, मग काय तळपायचं बाबा तळप। आमची म्हातारी खरंच बोलत होती, लई चून आहे, ऐकायला पाहिजे होत तिच। जोगेश्वरी, जोगेश्वरी, आम्हाला बोलवलंस? हो जया विजय, देवींसाठी फलहार घेऊन ये, जा। हो, ऐका ना, हे आले का? नाही। काही निरोप? नाही। ठीक आहे, तुम्ही लक्ष ठेवा आणि हे आले की त्यांना इथे यायला सांगा। हो। दिसलं का कुठं भैरवनाथ? नाही, लई येळ झाला म्हणून विचार। नाही प्रधानजी, इथे राजवाड्यात सगळे जण भैरवाची वाट बघतात, पण अजून काही आला नाही तो। पायपार दगडावानी कडक झाले ती बघ, काय झालंय तीच कळत। एक पाऊल पण टाकवना झाले, जायला पण जमलं नाही, म्हणूनच सोनारीला माझ्या देवाकडे जाताना हाय आलं मला। आबा, देवाला भेटायचा नेम मोडला म्हणून तोंड पाडून बसलेस वय? अरे वा, देव तरी तस मांडलाय। आबा, किती भारी झालंय पिंड। आबा, काय गंमत आहे बघ, हिरीवरच्या महादेवाला हे बेलपत्र व्हायला निघाले होते आणि इथंच दर्शन झालं रे। वाव का वा, की देव काय भक्तीचा भूक केला। अगं, हिथं व्हायलीस काय तिथं व्हायलीस, म्हणूनच तर ही पिंड तयार केली आहे ना। वर तू पण आता हीच काय ती माझी पूजा, माझं देव समजून घेत्याल मला। आज मला माझ्या देवाकडे जाता आलं। देवा माफ करा, देवा माफ करा। मळाया, म्हातारी कशी आहे तुझी? बरी आहे ना? आहे की ठणठणी? बराबा येते ना, परतीच्या वेळेला तुला सोबत घेऊन जाईल आधारानं, तर तू आराम करीत। नाही, नको, माझ्या काळजीनं घाईघाईनं नकोय। बघ जाताना, मी इथं दिसलो नाही तर गेलो असं समज ना। अगं, कुणी ना कुणीतरी भेटेलच की। ये भाई, येते, सांभाळून जा बरं, नीट जा। हां
पाठवाय. कसा आहे ना भक्त प्रल्हादवानी एकनिष्ठ, त्याला देवाला भेटायला मिळालं नाही म्हणून किती वाईट वाटलं त्याला. पण आव खरंच म्हणाला, देव भक्तीचा भुकेला, त्याला फुलं बेल इथं वा का तिथ एकच. आबाच्या भक्तीत काय जादू आहे ना, इतकी साधीशी पिंड बनवली, भर त्याच्यावर भेल वाहिल्यावर इतकं समाधान वाटलं, असं वाटलं साक्षात देवालाच भेटले. मळे कुठल्या तंद्रीत चालतेस ग, तुला इकडं जायचं इकडं नाही. लखोजी, हो लखोजी, नाही तुम्ही बोलत नसला तरी आम्हाला करत बर का, ये पाणी पिऊन चल, तहान लागली असेल ना, चल. आले बाई एकदाचे ऊन आहे का काय, पहिले भडक भडक्यान घरला जाते, इजमीन 10 पावलं गेले का पहिले तोंडावर पाणी मारते, अंगाची लाई लाई झाली आहे माझ्या, इस्तोर पाणी ओतल्या का फुसफुस आवाज येणार आहे, चला ढकल यो गाडा. आले बाई एकदाची म्हातारे तर सगळा उत्साह घालवला म्हणून जास्त दम लागला, आता काही परत खेप होत नाही, ही शेवटची खेप. उचके का म्हणून, हा म्हातारे आठवण काढत असणार. म्हातारे नग ग आठवण काढू, येते घरला. आज पातूर त्या कंडासुरानं तुम्हासनी लय त्रास दिला आहे, पर आता हिथं भैरवनाथाचं राज्य असणार आहे, आणि भैरवनाथांच्या राज्यात कुणालाही त्रास होणार नाही. तुमच्या ज्या जमिनी आहेत त्या तुमच्याकडेच असणार आहेत, त्या तुमच्या हातनं कुणी भी हिसकावून घेणार नाही. भैरवनाथांच्या राज्यात कुणाला भी भ्यायचं कारण नाही, आणि त्या कंडाळसुराला तर अजिबात घाबरायचं नाही, त्याला चांगलाच धडा शिकवला हाय भैरवनाथाने. आता त्यो काय तुम्हासनी त्रास देणार नाही, आता इथल्या लोकांचं भलंच होणार आहे. Thank you.
काय झालं देवी? हे अजून आले नाहीत का? नाही, बराच वेळ झाला यांना जाऊन, अजून कसे आले नाहीत? कुठे गेले आहेत? काही सांगितलं का यांनी? हे त्यांच्या भक्ताला भेटायला गेल्यात, नाही म्हणजे मला सांगून गेल्यात ते. पर म्या सांगावा धाडला होता तसा. वय मी आधी सांगितलं देवीसनी, पर देव अजून का आलं नाहीत ते बघा. देवी स्वतः इथं आल्या ती. देव त्यांच्या भक्ताला भेटायला खरसुंडीला गेल्यात. हवा येळ तर लागलच. पण मी म्हणते त्यांना असं अचानक जाण्याची काय आवश्यकता होती? अहो देवी, त्यांचं पूजेला येणार भक्त आहेत ते. रोज येतो या, आणि आज आलं नाही म्हणल्यावर काळजी वाटली असेल त्यास, म्हणून गेल्यात. हे कारण खरंच पटतंय तुम्हाला? आज एवढा मोठा दिवस आहे, तुम्ही आहात इथे, दुर्गा देवी आहेत, तुळजा भवानी देवी देखील आल्या आहेत. ज्यांच्यामुळे आमचं लग्न झालं त्यांना भेटायचं सोडून हे सरळ निघून जातात भक्ताला भेटायला. अहो देवी, त्या भक्ताला काहीतरी अडचण असेल म्हणून ते गेल्यात. अहो पण जर त्यांना समस्या असतील, अडचणी असतील, तर त्यांनी तिथे सेवक पाठवावा, इथे बसून त्यांना सहायता कराल. स्वतःला जाण्याची काय आवश्यकता होती तिथे? मी काय म्हणते देवी, तुम्ही अगोदर शांत व्हा. तसं नाही दुर्गा देवी, पण ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होणारच ना. माझं ऐका देवी, शांत व्हा बाईस. तिथं आतमध्ये तुळजाभवानी देवी आल्या ती, तुम्ही त्यांच्या संगत थांबा. त्यासनी असं तात्काळ ठेवणं बराबर नाही. त्यांना सुद्धा यांना भेटायचं होतं. देवींना आज संध्याकाळ व्हायच्या आत तुळजापूरला पोहोचणं गरजेचं आहे. वय मग त्याआधी यांनी यायला नको का? देवी मी एक सांगू का? नाही म्हणजे म्या बोलतो त्यांच्या संग हवत आहे. त्यासनी थांबता येतं काय ते इच्छा, पर त्याआधी ह्या लोकांनी जरा भेटून घेतो. बघितलं देवी, हे असं आहे सगळं. मी काय म्हणते, तुम्ही आज जा देवीपाशी. भैरवनाथ जसं येताल तसं त्यासनी म्या तुम्हासनी भेटायला सांगते. हा हे काही बरोबर घडत नाही. भैरवाच्या ह्या अशा वागण्याने जोगेश्वरीला राग आला. दुर्गा देवी, मला हाक मारली व्हाय? हो काय बाई, काम होतं का? खरं तर काम नाही, पण तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. माझ्या संग? हो, आम्ही जोगेश्वरीच्या जीवाभावाच्या सख्या आहोत. व्हाय का? हो, म्हणजे तिला कधी आनंद होतो किंवा तिला कधी राग येतो हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. आणि आता तिला खूप म्हणजे खूप जास्त राग आलाय हे आम्हाला जाणवतंय. खरं तर हेच तुम्हाला सांगायचं होतं की. अगं सांग की, थांबली कशा पाय? तिला राग आला की ती म्हणजे ती नागिण होते. आणि हो, तिला समजावून मनुष्य रूपात आणणं खूप अवघड काम आहे. प्रधानजी, नाही म्हणजे एवढ्या कसल्या विचारात आहात? ते देवी काळजीत आहे ती. देव अजून वाड्यामध्ये आलं कस नाही? तुळजाभवानी देवीसनी बी जायचं आहे ना? हे मात्र खरंय, बराच उशीर झालाय भैरवाला यायला. प्रधानजी एक सुचवू का? सांगा.
मी जाऊन भैरवाला शोधून घेऊन येऊ का? अवनंदी महाराज कशा पाई, त्याची काय बी गरज नाही बघ. वाईस धीर धरा, येते आल देव. पण देवी तुळजाभवानी देखील आल्यात आणि त्यांना परत निघायचं देखील आहे. वय परम्या बोलतो त्यांच्या संग, पर कुणी बी त्रास करून घ्यायची काय बी गरज नाही. जशी तुमची इच्छा. कोण असेल ही युवती? मला आता निघायला हवं. तुम्ही थोडा वेळ नाही थांबू शकत का? हे येतील कधीही. थांबले असते पण नवरात्र सुरू, सगळे माझी वाट बघत असते. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.